कल्याण ठाणे मुंबई जलवाहतूक प्रकल्पाची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केली आहे या प्रकल्पासाठी दोन हजार कोटींचा खर्च येणार असून एक हजार कोटी केंद्र आणि एक हजार कोटी महापालिका उभारणार आहे ठाणे भिवंडी बायपास रस्ता आठ पदरी करण्यात येणार असून त्याला एनएचएआयच्या अंतर्गत आणण्यात येणार आहे सातारा कोल्हापूर कागल रस्ताही सहा पदरी करण्यात येणार आहे तसंच जालना चिखली रस्त्याचं चौपदरी करण्याचीही घोषणा गडकरींनी केली आहे तब्बल पंचवीस हजार कोटी रुपयांच्या कामांचा आढावा गडकरींनी घेतला महाराष्ट्रामध्ये साधारणत आमच्या पाच वर्षाच्या काळामध्ये तीन लाख कोटी रुपयाचे रस्त्याचे बांधकामं करण्याचा आम्ही टार्गेट समोर ठेवलेला आहे त्यामध्ये मराठवाड्यामध्ये पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाचे रस्ते बांधायचे आहेत त्यापैकी पासष्ट हजार कोटीच्या कामाला जवळपास मान्यता मिळालेली आहे आणि पंचेचाळीस हजार कोटीची कामं जवळपास सुरू झालेली आहे संदर्भामध्ये काही महत्त्वाचे आहेत जसं मुंबई गोवा रस्ता आहे हा अठरा हजार कोटीचा त्याचाही पण आज आढावा घेण्यात आला औरंगाबाद जालना जलगाव जो रस्ता आहे जो अजिंठ्याला जातो या रस्त्याच्या जा बाबतीमध्ये त्याला फोर लेनिंग काही ठिकाणी फोर लेनिंग होतो काही ठिकाणी होत नाही पण मी घोषणा केली होती त्याचा मार्ग काढून त्यालाही पण आज मंजुरी मिळालेली आहे सी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे